सध्या समावेशित शिक्षण या स्टॉलवरती आहोत. या स्टॉलमध्ये आपल्याला बऱ्याच वस्तू दिसत आहेत. जी माझ्या उजव्या हातामध्ये केन आहे ती स्मार्ट केन आहे. ही केन ब्लाइंड व्यक्ती रस्त्यावरून प्रवास करत असताना वापरतात. त्यानंतर माझ्या डाव्या हातामध्ये जो प्लेयर आहे हा डेझी प्लेयर आहे. हा डेझी प्लेयर सर्व ऑडिओमध्ये मुलांना अभ्यासक्रम ऐकता यावा तसेच त्यांना रेकॉर्डिंग करता यावं यासाठी खास करून याचा उपयोग केला जातो. त्यानंतर यामध्ये या ठिकाणी एक बेरजेची गिरण आहे की याच्यामध्ये याच्यातून मुलं कृतीयुक्त गणिताच्या क्रिया करू शकतात. तसेच माझ्या ह्या बाजूला ब्रेल लेखन पाटी आहे. स्पर्शाच्या सहाय्यानं जी ब्रेल लिपी लिहिली जाते आणि वाचली जाते ती ब्रेल लिपी ह्या पाटीवरती लिहिता येते. त्याच्या खाली या ठिकाणी गणित पाटी आहे. त्याच्यावरती मुलं गणितीय क्रिया पूर्णपणे करू शकतात. अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार अशा. त्यानंतर अजूनही ह्या बाजूला काही वस्तू आहेत. त्यामध्ये स्पीच ट्रेनर आहे. त्यानंतर ॲबॅकस आहे. अशा ह्या वस्तू ज्या आहेत की ज्या सर्वसाधारण मुलांच्या बरोबर दिव्यांग मुलांना सुद्धा अभ्यास करता यावा किंवा त्यांना शैक्षणिक गरजा पूर्ण करता याव्या यासाठी ह्या सर्व वस्तू मुलं वापरतात. आणि सर्वसामान्य मुलांच्या बरोबर सर्वसामान्य शाळेंमध्ये मुलं शिक्षण पूर्णपणे आनंददायी घेऊ शकतात. अशा पद्धतीचा हा संपूर्ण स्टॉल आहे. याच्यावरती बऱ्याच वस्तू आहेत. त्या मुलांना शैक्षणिक आणि म्हणजे समाजामध्ये फिरता फिरताना किंवा समाजामधल्या अजून इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी ह्या सर्व वस्तूंचा वापर केला जातो. आपण या ठिकाणी सर भेट दिली त्याबद्दल थँक्यू. ह्यानं कसा पेन पकडला आता हा असा पकडला पण त्या मुलांची हाताची ही पकड मजबूत नसते. मग ती पेन कसं पकडतात? एकतर असा पेन पकडतात नाहीतर असा असा किंवा असा जसा कसा त्यांना पकडता येईल त्या पद्धतीने पकडतात. मग ही जी पकड आहे ट्रायपॉड पकड म्हणतात, तीन बोटाने आपण ती पकडतो. ही पकड त्यांना जर आपल्याला शिकवायची असेल ना तर त्यासाठी ह्या हाताचा व्यायाम असणं गरजेचं आहे. मग हे जे असे आता हा अंडाकृती थेरपीचा हे अशा प्रकारचे आपल्याकडे 16 हे आहेत वेगवेगळ्या प्रकार आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्टिव्ह मटेरियल आहेत जे मुलांना थेरपीसाठी उपयोग लागतात. हे कसं काय काम करतं तर कोणतीही वस्तू आहे त्याची पकड जर ग्रीप पकडायचं असेल तर तो थेरपी त्या मुलाला ह्याची गरजेची आहे. मग ती हाताला असेल, कोणत्याही हाताला असेल किंवा पायासाठी पण आहे. आता ते थेरपीचं आहे बघा, आपण ॲक्युपंक्चर जे म्हणतो ते ते आपण जे ॲक्युपंक्चर वापरतो हे कशासाठी वापरतो तर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा व्यवस्थितरित्या आणि फ्लुएंटली राहायला पाहिजे. पण आम्ही हे कशासाठी वापरतो? दोन प्रकारासाठी वापरतो. एक तर तोही उद्देश साध्य होतो आणि दुसरा बॅलन्सिंग. ह्यात बघितलं तर ह्यात पूर्ण हवा नाही भरलेली. याच्यावर ज्यावेळी मुलगा उभा राहतो ना त्यावेळी त्याला बॅलन्स करावा लागतो. दोन्हीकडे होतंय ना हे, ज्यावेळी दोन पाय एका वेळेस ठेवेल ना तेव्हाच बॅलन्स होतं, नाहीतर मग एका बाजूला तोल जातो. हे जे बॅलन्सिंग मुलांना शिकवायचं आहे ना त्यासाठी हे वापरलं जातं प्लस थेरपी होते. आणि दुसरं हे एक आहे हेही बॅलन्सिंगसाठी वापरलं जातं. म्हणजे ज्यावेळी हे स्किल मुलाकडे येईल त्याच्यानंतर हे बॅलन्सिंगसाठी वापरायचं. ह्यामध्ये काय आहे, मुलगा इथं पाय ठेवू शकतो आणि ही दोरी असते वरती, त्याच्यावरती उभा राहावं लागतं. आता हा मी जर हे इथं ठेवलं तर मला याच्यावरती उभा राहायचं आणि दुसऱ्या बाजूला आणखी एक आहे त्यामध्ये तेही असंच आहे. आणि हे जे बॅलन्सिंग आहे ना ते मुलांना सहसा येत नाही. जेव्हा मुलं हे बॅलन्सिंग करतील ना तेव्हा ते स्वतःचा तोल सांभाळायला शिकतील. म्हणजे चालता येणं आणि बॅलन्सिंग करता येणं हे थेरपीचाच एक भाग आहे. आणि त्यासाठी हे असं सपोर्टिव्ह मटेरियल आपण वापरतो. यामध्ये मुलाचं फिजिकली त्याला कसं आपलं क्लिअर करता येईल, स्ट्रॉंग बनवता येईल हा उद्देश झाला हे फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीमध्ये. पण आपला स्टॉल तर शैक्षणिक आहे, मग शैक्षणिक काय आहे इथं प्रश्न पडला असेल ना. तर शैक्षणिक काय आहे, आम्ही जनजागृती करतोय की हे कायदे 16 ऑक्टोबर 2018 आत्ताचा शासन निर्णय आहे. इयत्ता पहिली ते 12वीला जी दिव्यांग मुलं शिकत आहेत त्या मुलांना त्यांचं मूल्यांकन कसं करायचं, त्यांना गुण कसे द्यायचे, त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना काय सवलत आहेत या संदर्भातला शासन निर्णय आहे. आणि याच्या अगोदर 2016 RPWD म्हणजे दिव्यांगांसाठीचा कायदा झाला आहे. त्या कायद्यानुसार हे 21 प्रकारचे अपंगत्व
आले. आपल्याला फक्त यातले जुजबी माहित आहेत, जसं की डोळ्याने दिसत नाही तो अंध, कानाने ऐकता येत नाही तो कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग, हातापायाने अपंगत्व असेल तर एवढेच माहीत आहेत. पण आपल्याला हे बाकीचे माहीत नाही. हा सिकल सेल काय? सिकल सेल म्हणजे रक्तातल्या ज्या पेशी आहेत त्या सी राऊंड शेप असतात, आणि ज्यावेळी त्या सी शेप होतात त्यावेळी त्या रक्तवाहिनीतून जाताना त्या एकमेकात अडकतात आणि तिची गुठळी तयार होते, आणि तिथून पुढची ती वेव ब्लॉक झाल्यामुळं पुढचा अवयव निकामी होतो. मग हा सिकल सेलमध्ये मोडतो. हा अपघाताचाच एक प्रकार आता गणला गेला आहे, पण हे लोकांना माहीत नाही, हे आम्ही इथं सांगतोय. प्लस ही जी 21 प्रकार आहेत, हे 21 प्रकार म्हणजे त्या मुलाचं अपंगत्व दाखवत नाही आम्ही, हे वैद्यकीय भाषेत आहे. शैक्षणिक भाषेत हे काय आहे? तर शैक्षणिक भाषेत ही आहे, ज्या मुलाला दिसत नाही तो मुलगा ऐकून शिकतोय, स्पर्शानं शिकतोय, म्हणजे त्याची अध्ययनशैली आहे श्राव्य, म्हणजे तो ऐकून आणि स्पर्शानं शिकतो. ज्या मुलाला ऐकता येत नाही तो मुलगा बघून शिकतोय, म्हणजे त्याची शैली आहे दृश्य अध्ययन शैली. आणि ज्या मुलाला एकापेक्षा जास्त अपंगत्व आहे मग तो कसा कसा शिकतो? तर तो वेगवेगळ्या पद्धतीने शिकतो. एक काही वेळेस ऐकून शिकेल, बघून शिकेल, स्पर्शानं शिकेल, आणि काही काही वेळेस चव सुद्धा त्याच्यासाठी गरजेची असेल. हे जे वेगवेगळ्या पद्धतीने शिकतोय त्याला बहु अध्ययन शैली. मग या चारही अध्ययन शैलीमध्ये मुलगा शिकतोय. मग शैक्षणिकदृष्ट्या विचार करता मुलगा हा या शैलीमध्ये शिकतो ना की या अपंगत्वामध्ये शिकतो. मी ज्यावेळी मुलाला वर्गात शिकवतोय त्यावेळी मुलाला एक विद्यार्थी म्हणून बघतोय, ना की तो अपंग आहे म्हणून. तो त्याच्या पद्धतीने शिकतोय, त्याची पद्धती फक्त मला माहीत करून घ्यायची आहे, तो कसं शिकतो, म्हणजेच ती ही पद्धत. आणि या पद्धतीने जर शिक्षकानं बघितलं विद्यार्थ्याकडं, तर शिक्षकाचा दृष्टिकोन थोडा बदलला तर आपण सहजतेने म्हणू शकतोय की 50% लढाई आपण इथं जिंकली. मग शिक्षक पुढे विचार करेल की बाबा त्याला डोळ्याने दिसत नाही ना, पण तो ऐकून शिकतोय. मग मी ज्यावेळी फळ्यावर एखादा शब्द लिहितोय त्यावेळी मी जर बोलत लिहिलं तर, ज्यावेळी मी एखादी वर्गात कृती करून घेतोय ती जर मी बोलत करून घेतली तर त्यांनाही कळेल ना. आता मी जे हे सगळं सांगितलं हे मी बोलून सांगितलं, हे माझे सहकारी आहेत, या सहकार्यानं ते समजलं. हे जर मी न बोलता काही ॲक्शनने सांगितलं असतं तुम्हाला कुणाने, त्यांना समजलं असतं का? नाही. म्हणजे हा फरक आहे, आणि हा आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेतला होणारा बदल आहे, हा शिक्षकांनी समजून घेतला पाहिजे. म्हणून आपण या स्टॉलमध्ये ही जागृती करतोय, आणि या संदर्भातलं प्रशिक्षण आपण शिक्षकांचं घेतोय, ते टप्प्याटप्प्यानं सुरूही आहे. या अध्ययनशैली आता शिक्षकांना माहीत होत आहे, फक्त ह्याचा प्रसार, प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे, आणि तो आपण या स्टॉलच्या माध्यमातून इथं करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याबरोबर बेल आयकॉन प्रेस करा.